नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे की 10 ते 1 करोडपर्यंत लोन जे आपल्या नवीन व्यवसायासाठी कुठून मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. आपण जर पाहिलं तर सध्या लोन हे जे लोनसाठी कितीतरी चक्र हे बँकेमध्ये माराव्या लागतात आणि लोन फक्त त्याच लोकांना दिले जाते ज्यांचा एक्झिस्टिंग बिझनेस आहे, ज्यांच्याकडे ITR आहे, ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहे, त्याच लोकांना आज लोन दिले जाते. पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, कारण की आपले व्हिडिओ पाहणारे जे आहेत, नवीन नवीन बिझनेस आयडिया पाहणारे जे व्ह्यूअर्स आहेत, तर हे व्यवसाय यांना चालू करायचा आहे. तर ज्या लोकांचा व्यवसाय ऑलरेडी चालू आहे त्यांना काही गरज नाही आणि त्यांच्यासाठी टर्म लोन हे दिलं जाते. टर्म लोन याच्यासाठी दिलं जाते की जे ज्यांचा व्यवसाय आहे आणि ज्याला तो ग्रो करायचा आहे, त्याला मशीन बसवायचं आहे, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि वर्किंग कॅपिटलसाठी, म्हणजे की काही लोकांचे खर्च, लेबर खर्च, बाकी काही खर्च, याच्या या दोन गोष्टीसाठी हे टर्म लोन दिले जाते. पण नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर कुणीही लोन देत नाही. पण आपण जर विचार केला तर एक मी तुमच्यासाठी अशी संधी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की या माध्यमातून 10 ते 1 करोडपर्यंत लोन हे आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण गव्हर्नमेंटने एक स्कीम काढलेली आहे, स्टँडअप इंडिया. स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून 10 लाखापासून ते 1 करोडपर्यंत हे लोन आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तर कशा पद्धतीने आपण हे बघू शकतो, क्रायटेरिया काय आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. 18 वर्ष पूर्ण ज्या व्यक्तीचे आहे तो या स्टँडअप इंडियासाठी अप्लाय करू शकतो. त्यानंतर जे SC आणि ST कॅटेगरी आहे, SC ST कॅटेगरीसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यांना सहज या माध्यमातून हे कर्ज उपलब्ध होते. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाकी कॅटेगरीचं काय, तर बाकी कॅटेगरीमध्ये ज्या महिला आहे त्या महिलांसाठी हे कर्ज उपलब्ध आहे. यामध्ये आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण आपल्या पत्नीच्या नावाने, आपल्या बहिणीच्या नावाने, आपल्या आईच्या नावाने आपण हे अप्लाय करून त्यांना सुद्धा संधी देऊ शकतो आणि आपण या माध्यमातून चांगलं असं, या माध्यमातून आपल्याला ते सहज उपलब्ध लोन होऊ शकते. त्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल की यासाठी डॉक्युमेंट काय काय आवश्यक आहे, तर डॉक्युमेंटमध्ये जर पाहिलं आपण तर सर्वप्रथम आपला ID प्रूफ, जे की आपण आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे देतो. त्यानंतर आपलं ॲड्रेस प्रूफ, त्या ॲड्रेस प्रूफमध्ये वोटिंग ID, लाईट बिल, टेलिफोन बिल हे दोन्ही तिन्ही येतात, हे आपला ॲड्रेस प्रूफ म्हणून आहे. त्यानंतर आपला जो आहे बिझनेस प्रूफ, बिझनेस प्रूफ सगळ्यात महत्त्वाचा आहे. बिझनेस प्रूफमध्ये आपण काय देणार आहे, आपण व्यवसाय सुरूच केलेला नाही तर आपण काय देणार आहे. जसं हे बाकी जे व्यावसायिक आहे ते ITR वगैरे देतात, वेगवेगळे उद्यमचे सर्टिफिकेट आहे, GST आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर हे देतात. तर आपल्याकडे तर असं काहीच आतापर्यंत उपलब्ध नाही आहे, तर आपण काय देऊ शकतो. तसं GST काढणं वगैरे जर समजा रिक्वायरमेंट असेल तर आपण 2 दिवसात GST काढून देऊ शकतो. उद्यमचा पण तसंच आहे. पण त्याच्यासोबतच हे जे नवीन स्टार्टअपसाठी बँकेमध्ये मागितल्या जाते प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा जो आहे, कारण की आज बँकेचा पैसा लोकांचा पैसा आहे आणि लोकांचा पैसा हे काही सहज ते वाटणार नाही आहे. आणि आपणही सुद्धा आपले जर स्वतःचे पैसे जर कुणाला द्यायचे असेल तर आपण कितीतरी शहानिशा करून त्यांना पैसे देतो, त्याप्रमाणे बँक सुद्धा हा विचार करते की आपले पैसे देण्यापेक्षा आपली रिकव्हरी कशी होईल, रिकव्हरीवर म्हणजे तो रिटर्न देण्याची कॅपॅसिटी त्याची कशी आहे, त्यासाठी आपला प्रोजेक्ट रिपोर्ट दिला जाते. आणि माझी सुद्धा तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट देताना जेन्युइन प्रोजेक्ट रिपोर्ट आपण द्यायला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून भविष्यात आपण सुद्धा अडचणीत येणार नाही. खरोखर आपण जो व्यवसाय करत आहे तो प्रॉफिटेबल आहे की नाही, किती मार्जिन राहणार आहे, काय राहणार आहे, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून आपल्याला परफेक्ट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि रिपोर्ट जर आपला जेन्युइन असेल तर बँक अधिकारी सुद्धा हा कन्व्हिन्स होऊ शकतो आणि त्याला सुद्धा आपण सहज ते सांगू शकतो की अशा अशा पद्धतीने मला बिझनेस करायचा आहे, असे असे मार्जिन आहे आणि मी टाइम टू टाइम तुमचं जे रिपेमेंट जे आहे ते व्यवस्थित हे करणार आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्याचा सुद्धा विश्वास वाढेल आणि आपण सुद्धा सेफ राहणार आहे भविष्यामध्ये. त्यामुळे आपल्याला सुद्धा प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कुठलीही हेराफेर करायची नाही आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो जेन्युइन आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर आपला हा या ठिकाणी सगळं झालं. त्यानंतर आपण लॉग इन कुठं करणार, ॲप्लिकेशन कुठं देणार, तर त्यासाठी आपल्याला एक वेबसाईट मी तुम्हाला सांगतो, www.standupmitra.in हे आपल्याला क्लिक करायचं आहे. मी साईडला सुद्धा लावलेला आहे.
तर याच्यावर क्लिक करून आपल्याला अप्लिकेशन द्यायचं आहे. या माध्यमातून काय होतं की आपण समजा बँकेत गेलो, किती बँकेत फिरणार आहे ठीक आहे, एवढ्या बँकेत गेल्यानंतर प्रत्येक जण कुणी रिजेक्ट करते कुणी काही करते, आपण त्यामध्ये फ्रस्ट्रेट होतो. पण आपण जर इथं जर अप्लिकेशन दिलं तेव्हा ऑलरेडी या साईटच्या माध्यमातून सगळ्या ज्या ज्या स्टार्टअपसाठी फंड प्रोव्हाइड करणाऱ्या बँक्स आहेत त्यांच्यापर्यंत आपलं अप्लिकेशन ऑटोमॅटिक पोहोचते आणि तुमच्या त्यांच्याकडूनच तुम्हाला वेगवेगळ्या बँकेकडून कॉल येणं चालू होतात की सर आम्ही इंटरेस्टेड आहे स्टार्टअपसाठी, तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकता. सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जाऊन करू शकतो. त्यानंतर काही काही बँक काय करतात की तुम्हाला सजेस्ट करतात की सर या स्टार्टअपमध्ये तर नाही आहे पण आमची ही स्कीम चालू आहे, या स्कीमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. वेगवेगळ्या स्कीम बँकेच्या राहतात त्या माध्यमातून सुद्धा. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंटरेस्ट रेट काय आहे, तर इंटरेस्ट रेट जो आहे तो टोटली वेगवेगळ्या बँकेचा असल्यामुळे वेगवेगळ्या याच्यावर डिपेंड आहे, त्यामुळे तो आपण आता निश्चित सांगू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे सगळं फाईल जेव्हा सबमिट करणार त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक माहीत पडणार. पण रफली जर पाहिलं तर 10-12% पर्यंत याचे इंटरेस्ट रेट हे राहतात, 2-4% कमी जास्त हे होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण साईडवर स्क्रीनवर पाहत आहे त्याप्रमाणे आपल्याला लॉग इन करून अप्लिकेशन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला निश्चितच कुठं ना कुठं हे लोन प्रोव्हाइड होणार आहे. आणि छोटे छोटे जे व्यावसायिक आहे, जे आपले व्ह्यूअर्स आहे, त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे की ज्यांचे पैशाची अडचण आहे, कारण की आज पैसा ह्या कुणाकडेच नाही आहे, व्यावसायिकांसाठी नवीन व्यावसायिकांसाठी तर नाहीच नाही आहे, त्यामुळे आपण या स्टँडअप इंडियाचा चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकतो. आणि हे स्वतः गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेली स्कीम आहे, त्यामुळे याच्यामध्ये निश्चित आपल्याला सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.